शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य जनदुःख निवारण परिवर्तन सेवा समितीच्या वतीने 8 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात 3 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरता युद्ध पातळीवर धडक उपाययोजना राबवल्या जात नाही. शेतकऱ्यांकरता स्वातंत्र्य कृषी अर्थसंकल्प गट नंबर पोट हिस्सा तेथे विहीर शेतमालाला उत्पादित खर्चावर भाव जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्याकरता तार कंपाऊंड स्कीम कर्ज अनुदान स्वस्त दरात खते बी बियाणे कीटकनाशके औषधी देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य जनदुःख निवारण परिवर्तन सेवा समितीमध्ये जयकुमार पोकळे आरपी चव्हाण जगन्नाथ शिरसाट आदी 3 दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. दरमहा 3 दिवसीय आंदोलन करणार यामध्ये विविध शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह इतर मागण्यांसाठी राज्य जनदुःख निवारण परिवर्तन सेवा समितीच्या वतीने तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वीही आंदोलन करण्यात आले मात्र अद्यापही याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत दरमहा आंदोलन करू असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प 1, शेतकऱ्याला उत्पादन खर्चा भाव 2, तिसरी पोट किस्सा गट नंबर देते विहीर खोलीकरण करता कर्ज अनुदान आणि स्वच्छता बी बियाणे खतं आणि शेतकऱ्याकरता CC लिमिट लागू करावी. हा कृषी प्रधान देत आहे, त्याची 1 लाख रुपयाची जमीन आहे, त्याला CC लिमिट नसावी हे म्हणजे बाब म्हणजे खेदजनक बाब आहे कृषी प्रधान देशाकरता. ह्या मागण्या आणि गुंठेवरची मोजणी करून नकाशा सनद द्यावे आणि हे सिंगल बाउंड्रीची मोजणी करून गोठे काढण्याचे काम करावे, त्यामुळे शेती धुरे अद्ययावत राहतील, ह्या शेतीच्या भानगडी मिळतील. ह्या गोष्टी